आकाश फोनवर बोलत होता. असं काय झालं? अचानक ती गणपत मुलाकडे विचारात पडल्यासारखा बघत होता. त्याला कशाचाच भान नव्हतं. मुलाने बाबा ओ बाबा करून दोन तीन वेळेस हाका मारल्या. पार्वती वसरीतल्या खांबाला टेकून बघत होती. मुलगा 10 वर्ष शहरात मोठ्या कृषी अधिकारी पदावर कार्यरत होता. आज पहिल्यांदाच तो घरी आला होता. 4 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या बायकोचे नाव मालती. त्याला 2 मुले होती. मालती त्याच्या एवढी शिकलेली नव्हती पण समजदार होती. स्वयंपाक खोलीत नवऱ्याचा आवाज ऐकला तशी ती बाहेर धावत आली. काय झाले हे तिला काहीच कळत नव्हतं. बाबा खोल खूप विचार करत आहेत. त्यांच्या मनाला दुखल्यासारखं तिला जाणवले. पार्वतीने गणपतला हलवून भानावर आणले. तसा तो काही न झाल्यासारखं उठून सरळ बाथरूम मध्ये हात पाय धुण्यासाठी निघून गेला. मुलाला पुन्हा फोन आला. तसाच त्यांनी फोन कट केला आणि वैतागून म्हणाला, किती वेळ सांगितलं त्या माणसाला तुला कर्ज नाही मिळू शकत, तरी सारखा सारखा फोन करतो. मला ह्या लोकांना फक्त पेरणी आली की कर्ज पाहिजे असतं, काहीच नियोजन नाही. आपण कर्ज कसे भरणार? सगळा पैसा शेतीमध्ये लावतात, थोडा तरी हाताशी लावून ठेवला पाहिजे. नवऱ्याची बडबड ऐकत बायको शांत उभी होती. तिची हिंमतच होत नव्हती काही बोलण्याची. मुलाचं बोलणं ऐकून पार्वतीचे डोळे पाणावले. हे सुनबाईनं चटकन ओळखले. आई तुम्ही का रडता? असं सुनबाईने विचारताच आई रडायला लागली. चूक झाली ग माझ्याकडं सुनबाई. तुम्ही तर उद्या गावाला निघून जासाल. पण तिला रडता रडता बोलताही येत नव्हतं. ती म्हणाली, काय उत्तर देऊ मी माझ्या नवऱ्याला? तुम्ही तर त्याला जिथे पणीच मारून टाकलं. त्यावेळेस मी त्यांच्या मनासारखं ऐकलं असत तर ही वेळ आली नसती ग. अगं, तुझा सासरा खोल विचारात एकटक निद्रा लागल्यासारखा का बघत होता? तुम्ही तर मस्त सुखात आहात. यांची घालमेल म्हणजे एका शेतकऱ्याची व्यथा तुम्हा नोकरदारांना काय कळणार? दुरून दिसते तसं काही नसते. रडता रडता ती सर्व काही सांगत होती. मुलगा 10वा वर्ग पास झाला होता. चांगला नंबर कमवला होता. त्यान पुढच्या शिक्षणासाठी त्याला तालुक्याला पाठवायचं होतं. हातात पैसा काहीच नव्हता. 2 वर्षापासून वरुण राजांनाही पाठ फिरवली होती. त्यावेळेस पेरणीसाठीही पैसा शिल्लक नव्हता. ऐन पेरणी तोंडावर आली आणि त्याचा शिक्षणाचा खर्च ट्युशन फिकस शक्य होतं. ते म्हणाले, शिक्षण 1 वर्ष पुढे ढकलू पण पेरणी वेळेवर करावी लागेल, नाहीतर आपण खाणार काय? 15% जमिनीचा मालक पण त्याच्यावर. अशी वेळ आली होती. पहिल्या 10 एकरावर जे कर्ज उचललं होतं 2 वर्षांपूर्वी तेच भरायचं बाकी होतं. जमीन साथ देत नव्हती पण ते आज ना उद्या होईल चांगलं असं म्हणून दिवस रात्र कष्ट करत होते. बँकेवाले पहिलं कर्ज भरा मग दुसरे मिळेल असं म्हणत होते. सावकाराजवळचे पैसे घेऊन ते 9 जून करायचे. त्यात 15 दिवसांसाठी सावकार 1% घ्यायचा आणि कर्ज भरून 5 ते 10 हजार शिल्लक भेटायचे. बाजारात धान्य पिकायला गेले की 1 कप चहा नव्हते पेत. घरची भाकरी बांधून द्यायचे आणि तेच जेवायचे. खूप कष्ट घेतले त्यांनी. मग मीच त्यांना म्हणाली की आपण आपले 5 एकर शेत सावकाराकडे गहाण ठेवू आणि आपल्या मुलाला शिकवू. चांगला मोठा साहेब झाला की आपल्यासारख्या लोकांना मदत होईल, त्याची शेतकऱ्याची काळजी घेईल. माझा पोरगा हुशार आहे. त्यांनाही ते पटलं. ते म्हणाले, खरं आहे तुझं. त्यालाही आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. पूर्णविराम शेतकऱ्याजवळ शेतीच्या शिवाय दुसरं साधन नाही. शेतीमालाला योग्य भाव नाही. त्यांनाही ते पटलं. ते म्हणाले, खरं आहे तुझं. पेरणी जेवढी महत्वाची तेवढी शिक्षण ही महत्वाची आहे. दोन्ही बरोबर व्हायला पाहिजे. त्याच्या 2 वर्षानंतर चांगलं पीक झालं. पॉवर सोडवणार होते ते. त्याचवेळी तुझ्या उच्च शिक्षणासाठी डोनेशनची मागणी आली. त्यांनी काही विचार न करता जो भाव मिळेल त्या भावात 5 एकर जमीन विकून तुझं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांचा स्वप्न पूर्ण झालं. तो मोठ्या कृषी अधिकारी पदावर नोकरीला लागला. यांना वाटलं, आता निदान शेतकऱ्याला कर्ज तरी मिळेल. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील. माझा पोरगा समजदार आहे. शेतकऱ्याच्या परिस्थितीची जाणीव आहे त्याला. लोकांना अशीच आपली पोटा पडण्याची जमीन पिकावी नाही लागणार. गावात नेहमी सांगत असतात ते शेतकरी समस्या घेऊन गेला ना माझ्या पोराजवळ. माझं पोरग शांततेने त्यांचे ऐकून घेते. त्यांना कशी मदत करता येईल? शासनाची कोणती योजना देता येईल? तेच तर
काम माझ्या मुलाकडे आहे. जमीन गेली पण मी त्याच्यापेक्षाही मोठी कमाई केली. खूप अभिमानाने सांगत असतात तुझे बाबा. त्यांच्या स्वप्नावर पोरानं सर्व पाणी फिरवलं. पोराचं फोनवरचं बोलणं ऐकलं त्यांनी, म्हणून त्यांचं मन सुन्न झालं. ग पोरी, एका शेतकऱ्याची व्यथा काय कळणार आहे तुम्हाला. शेतकऱ्याचे पोर शिकून मोठे होतात. बाप शेतीत घाम काढतो, कष्ट करतो, स्वतःची काळजी करत नाही, तुम्हाला शिकवतो. आणि तेच मोठे झाले की शेतकऱ्याच्या हिताचं काही त्यांचं समाधान करत नाही. त्यांच्या समस्या सोडवायला कोणालाच वेळ नसतो. बियाण्यात भेसळ, खतामध्ये भेसळ वाढलेली किंमत शेतकऱ्याला कशी परवडणार? कारण त्याच्या शेतीमालाला तेवढा योग्य भावच मिळत नाही हे कोण समजून घेणार? ग शेतकऱ्याच्या हृदयात जाऊन पहा, तो कसा रोज तीळ तीळ तुटत असतो. भारताची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे. शेतकरी राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे. खूप मोठी मोठी विशेषण आणि आमच्या पुढे लावली जातात, पण त्या जगाच्या पोशिंदाला त्याच्या कष्टाचा योग्य भाव मिळत नाही. तुम्ही पोर शेतीच्या भरोशावर मजा करता, मोठे झाले की शहरातच राहतात. तुमचे आई बाबा त्यांना काय हवं नको ते बघायला कोणीच नाही. शहरातच मोठमोठी घरी बांधतात आणि खेड्यात जुनेच घर. काय तुम्हाला घर बांधायची गरज नाही म्हणतात? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला आहे ते विनाकारण नाही. पूर्ण विराम, तो पिकवतो म्हणून आपण खातो. त्यांनी जर शेती करणं सोडून दिलं तर आपल्यावर उपासमारीची पाळी येईल. थोडी जरी भाजीपाल्याचे भाव वाढले तर टीव्ही चॅनलवाले आम्हाला परवडत नाहीत अशी जाहिरात टाकतात. न्यूज पुन्हा पुन्हा दाखवतात. मॉलमध्ये गेल्यावर जेवढी एमआरपी असेल तेवढीच पैसे मोजून देतात आणि आम्ही आमच्या कष्टाचे योग्य मोबदला मागतो तर आम्हाला खूप महाग आहे असे म्हणतात. अरे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पोरांना जर शेतकऱ्याचा समस्या सोडवल्या, शेवढे नोकरदार आहेत शेतकऱ्याचे मुलं. त्यांनी एकदा तर आपल्या गावाकडे जाऊन बघा, आपली शेती समृद्ध करा. शेतकरी राजाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. मगच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा शेतकरी राजा होईल.